हरिओम, मी रूपाली विरास मी गणेशवाडी उपासना केंद्रावरून या केंद्रातून आलेले आहे. 2007 पासून मी बापूंच्याकडे आहे. सुरुवातीला आमचं घर खूप छोटं होतं, ते पण आम्ही स्वतः बांधलेलं नव्हतं. आम्हाला घरकुल योजनेतनं ते घर भेटलेलं होतं सासू सासऱ्यांना. आणि आता मला एक मुलगी आहे आणि ते तीन खानाचं जे घर आहे ना ते आम्हाला पुरतच नव्हतं. आणि असं बापूंचा कार्यक्रम घ्यायचा म्हणलं की आम्हाला सगळं घरातलं बाहेर काढायला लागायचं, कात्रा असं मैदान करावं लागायचं लोकांना यायला बसायला. मी एक दिवस बापूंना असं म्हणलं, बापू काय करायचं, मला घरच नाही, मी मला घर झालं पाहिजे बापू, हा कार्यक्रम घ्यायचा म्हणलं की तुम्हाला अडचण येते. आणि बापूंनी अगदी मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की आम्हाला घर होईल. आणि आत्ता आम्ही घर बांधलं 2022 मध्ये, त्यावेळेला आमच्याकडे पैसे सुद्धा नव्हते. हे आमच्या नातेवाईकांनी आम्हाला, म्हणजे हे सगळं बापूनीच करून घेतले. नातेवाईकांनी आम्हाला पैसे दिले ना आमचं घर तयार आहे. हे सगळं झालं बापूंमुळे झाले. अक्षरशः मला माझ्या सासूला असं वाटत पण नव्हतं की आम्हाला घर भेटेल, पण ते माझ्या बापूनी करून दिले. हरिओम, श्रीराम. बनल्या